नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पब्लिक फायनान्समध्ये युनिट सेकंडमध्ये जी एस टी वस्तू व सेवा कर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ही संकल्पना लक्षात घेणार आहोत. तर यामध्ये प्रस्तावना, जी एस टीमध्ये वर्ग होणारे कर, त्यानंतर केंद्र सरकारचं सी जी एस टी, राज्य सरकारची एस जी एस टी, जी एस टीमध्ये वर्ग न होणारे कर आणि जी एस टीचे फायदे व शेवटी समारोप असा या ठिकाणी या जी एस टीचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेऊयात. तर आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारचे जे कर आहेत त्यामध्ये जी एस टी हा अतिशय महत्त्वाचा कर सद्यस्थितीत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत लागू आहे आणि या जी एस टीचा अभ्यास या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करूयात. अतिशय महत्त्वाची संकल्पना म्हणून आपण जी एस टीकडे बघूयात. तर जी एस टी ही संकल्पना जिला आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणतो. तर या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू व सेवा कर हिचा थोडक्यात प्रस्तावना बघताना, वस्तू आणि सेवावर आकारला जाणारा मूल्यवर्धित प्रणालीचा कर ही जी एस टीची ओळख आहे. 1905 कॅनडाने जी एस टीची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केले असले तरी कॅनडात जी एस टी 1991 नंतर आकारला गेला. त्यामुळे एप्रिल 1954 जी एस टी आकारणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. जगभरात 160 जास्त देशामध्ये जी एस टी कर लावण्यात येतो. 12 जी एस टी अंमलबजावणीच्या प्रक्रियेत आहेत आणि अमेरिका, अरेबिया, ग्रीनलँड या देशांनी अजूनही या ठिकाणी जी एस टीचा अवलंब केलेला नाही. तर भारतातील जी एस टी समजून घेताना सुरुवातीला जी एस टीमध्ये कोणकोणते कर समाविष्ट होतात त्यांची माहिती घेऊन जी एस टी नेमका कसा आकारला जातो, जी एस टीची रचना, सविस्तर विश्लेषण या ठिकाणी आपण करणार आहोत. तर जी एस टीमध्ये 17 प्रकारचे अप्रत्यक्ष कर, अधिभार व उपकर समाविष्ट झाले आहेत. भारतात जी एस टीची संकल्पना सर्वप्रथम 2004 केळकर समितीने मांडली होती. परंतु त्या ठिकाणी 2006-07 अर्थसंकल्पात पी चिदंबरम अर्थमंत्री असतात, त्यांनी सुद्धा 1 एप्रिल 2010 जी एस टी लागू करण्याची घोषणा केली होती. परंतु या तारखेला जी एस टी लागू झाला नाही. नंतर श्री नरेंद्र मोदी सरकारने 19 डिसेंबर 2014 रोजी 122 घटना दुरुस्ती विधेयक मांडले आणि 1 एप्रिल 2017 देशभरात जी एस टी लागू करण्याचे निश्चित झाले. म्हणून हा 1 एप्रिल 2017 हा जी एस टी लागू करण्याचा आपला कालावधी आहे, हे महत्त्वाचं आहे. यानंतर जी एस टीमध्ये 17 प्रकारचे अप्रत्यक्ष कर, अधिभार, उपकर समाविष्ट झाले आहेत. यापैकी 8 प्रकारचे समाविष्ट झालेले अधिभार उपकर केंद्राचे होते. हे जुने झालेले 8 प्रकारचे केंद्राचे अप्रत्यक्ष कर, अधिभार व उपकर खाली प्रमाणे आहेत. तर यामध्ये जी एस टीमध्ये जे वर्ग होणारे कर कोणकोणते आहेत, तर भारतात कॅनडाप्रमाणे दुहेरी जी एस टी ड्युअल व्यवस्था म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकार यामध्ये हा कर जी एस टी वेगळा आपण सांगतो, ज्याला आपण सी जी एस टी, एस जी एस टी असं म्हणतो. तर सी जी एस टी किंवा केंद्र सरकारच्या मध्ये वर्ग होणारे कर कोणकोणते आहेत, त्यामध्ये 1 आहे केंद्रीय उत्पादन शुल्क किंवा अबकारी कर, 2 अतिरिक्त उत्पादन शुल्क, 3 सेवा कर किंवा अतिरिक्त सीमा शुल्क, त्यानंतर केंद्रीय अधिभार व उपकर एस जी एस टी वर्ग होणारे कर, विक्री कर, व्हॅट, करमणूक कर स्थानिक संस्थाने आकारल्या करमणूक कराव्यतिरिक्त असणारे कर, त्यानंतर केंद्रीय विक्री कर, त्यानंतर औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत आकारले जाणारे उत्पादन शुल्क, हे सगळे कर या ठिकाणी या जी एस टीमध्ये आहेत. त्याचबरोबर जकात व प्रवेश कर, लक्झरी कर, लॉटरी, जुगार व सट्टा यावरील कर, खरेदी कर आणि राज्य अधिभार व उपकर, तर हे सगळं कर या ठिकाणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणारे कर आहेत, हे जी एस टीमध्ये वर्ग होतात. आता जी एस टीमध्ये वर्ग न होणारे कर किंवा जी एस टीमध्ये वर्ग होत नाहीत असे कर कोणते आहेत, 1 आहे मूलभूत सीमा कर, यामध्ये निर्यात कर, रस्ते प्रवासी कर, टोल कर, प्रॉपर्टी कर, मुद्रांक शुल्क आणि वीज कर हे जी एस टीमध्ये वर्ग होत नाहीत. तर या ठिकाणी वर्ग होणारे आणि न वर्ग होणारे हे या ठिकाणी कर आपण लक्षात घ्यायचे. यानंतर जी एस टीचे फायदे बघताना आपण कोणकोणते फायदे होतात हे लक्षात घेऊयात.
नंबर एक आहे मेक इन इंडियासाठी. आता जीएसटीचा फायदा मेक इन इंडियासाठी कशा प्रकारे होतो या ठिकाणी आपण सांगितलं आहे की देशात कुठेही पुरवठा केल्यास समान जीएसटी दर, त्यानंतर समान जीएसटीएन पोर्टल, एक खिडकी निपटारा, यामुळे देशभरात एक सामायिक तयार झाला आहे. नंबर दोन, या सामायिक बाजाराकडे परकीय गुंतवणूकदार आकर्षित होऊन गुंतवणूक करू लागतील, असा सुद्धा फायदा होतो. अधिक गुंतवणुकीमुळे अधिक उत्पादन होऊन निर्यात वाढेल, हा सुद्धा त्या ठिकाणी जीएसटीचा फायदा होतो. त्यानंतर परकीय वस्तूवर आयात शुल्कासोबत सीवीडी अधिक एसीडी 12.5% अधिक 4% ऐवजी आता IGST सरासरी 18% लागल्यामुळे परकीय वस्तू महाग होतील आणि आपल्या देशी किंवा स्वकीय वस्तू यांची मागणी वाढेल, स्वदेशी वस्तू उत्पादनास चालना मिळेल. अशा प्रकारचा सुद्धा या ठिकाणी फायदा आपल्याला जीएसटीचा मिळतो. त्यानंतर निर्यात वाढणे आणि आयात कमी होणे यामुळे रुपया जो आपला आहे तो सशक्त होईल, की अवमूल्यन त्या ठिकाणी आपण होत असतं ते त्या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर GST हा व्हॅट पद्धतीने आकारल्यामुळे कॅसलिंग इफेक्ट टाळला जाऊन अर्थव्यवस्थेची क्रय शक्ती वाढेल व उत्पादनास चालना मिळेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी या GST चे फायदे हे मेक इन इंडियासाठी होतील. दुसरा महत्त्वाचा फायदा व्यवसाय सुलभतेसाठी, इझी ऑफ डुईंग बिझनेस. आता व्यवसाय सुलभतेसाठी सुद्धा GST चे कोणते फायदे होतात, तर समान GST दर, समान GSTN पोर्टल, एक खिडकी निपटारा, या बाबी व्यवसायात सुलभता आणतील. दुसरं आहे व्यापाराला अनेक कर विभागांची नोंदणी करावी लागते. केंद्राचे आणि राज्याचे वेगवेगळे कर असतात, चलने, बँक खाते विवरणपत्रे, आणि त्यामुळे कित्येक कागदपत्रे हाताळावी लागतात. आता GSTN पोर्टलद्वारे अगदी निवडक आणि एकाच प्रकारची कागदपत्रे हाताळावी लागत आहेत. यातीलही जवळपास सगळीच कागदपत्रे डिजिटल आहेत. तर या ठिकाणी या कागदपत्राचं माध्यमातून व्यवसायाला या ठिकाणी गतिमानता मिळू शकते. त्यानंतरच आहे करदाता आणि कर विभाग यांच्यातील मध्यस्थ कमी झाले आहेत. आपण टॅक्स भरणारे आणि कर विभाग यांचे जे काही मध्यस्थ होते, दलाल होते किंवा मध्यस्थ होते, त्यांचं उच्चाटन झालेलं आहे. यामुळे व्यवहारातील वेळ कमी झाला आहे, त्यानेकर बचत झालेली वेळेची, आणि इतर जे काही अनावश्यक खर्च आहे तो सुद्धा त्याने टाळलेला आहे. त्यानंतर आहे केंद्राची व राज्यांची विविध वस्तू यांच्या वर्गीकरणाची पद्धत एक समान झाले, कायदे समान झाले, यामुळे व्यवसायाला जास्तीत जास्त सुलभता प्राप्त झाली आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे ग्राहकासाठी कोणते फायदे आहेत GST चे. तर GST चे ग्राहकासाठी काय आहेत की कराचा आघात शेवटी ग्राहकावर होत असतो, ज्याला आपण कॅस्कॅडिंग इफेक्ट आणि टॅक्स ऑन टॅक्स या बाबी GST मध्ये वगळल्या गेल्यामुळे हा कर आघात कमी झाला आहे. पूर्वीपेक्षा वस्तू, विशेषतः जीवनावश्यक वस्तू स्वस्त झालेल्या आहेत, हे सुद्धा या ठिकाणी सांगता येतं. आणि वस्तू स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांची खरेदी शक्ती ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की या GST चे 2-3 प्रकारात फायदे आपण सांगितलेत, मेक इन इंडियासाठी, व्यवसायासाठी आणि ग्राहकासाठी. तर अशा प्रकारे ही थोडक्यात या संकल्पना GST ची आहे. तसं पाहिलं तर GST ची संकल्पना खूप फास्ट आहे, परंतु आपल्याला जी सिलेबसला दिली आहे ती थोडक्यात या ठिकाणी आपण या विविध मुद्द्याद्वारे अभ्यासलेली आहे. तर या ठिकाणी शेवटी समारोपाकडे येताना GST ची मूळ संकल्पना समजून घेतली. यामध्ये आपण केंद्र शासन, ज्याला आपण केंद्र शासनाचा CGST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो, त्यानंतर राज्य शासनाचा स्टेट गव्हर्नमेंट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ज्याला SGST म्हणतो, यामध्ये समाविष्ट होणारे कर, समाविष्ट न होणारे कर कोणकोणते आहेत हे लक्षात घेतले, आणि शेवटी GST चे फायदे अर्थव्यवस्थेसाठी कोणकोणते होतात किंवा व्यवसाय सुलभतेसाठी, ग्राहकासाठी आणि मेक इन इंडियासाठी कसे होतात याचा सुद्धा या ठिकाणी आपण आढावा घेतला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही GST ची संकल्पना थोडक्यात आपल्याला अभ्यासानुसार या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहे. याचा पुन्हा पुन्हा या ठिकाणी व्हिडिओ बघून आपण सराव करावा. तर या ठिकाणी आपण ही संकल्पना अभ्यासली, अतिशय महत्त्वाची संकल्पना. याचा अभ्यास करताना आपल्याला वारंवार वर्तमानपत्रातून सुद्धा ही संकल्पना आपल्याला बऱ्याच वेळेस दिसून येते, तर याचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. तर थांबूयात, धन्यवाद.